नमस्कार. सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज एक नव्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय, एक नवीन प्रवासाला आपण जातोय. याच्या मागचा जर प्रवास तुम्ही पाहिला असेल तर मालगुंड ते रत्नागिरी होता. रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा मुख्य शहरापर्यंत आपण गेलो होतो आणि आता जाणार आहोत आपण गुहागरला. गुहागर हा वेगळा तालुका आहे, स्वतंत्र तालुका आहे, तर थोडंसं काम आहे त्यामुळे गुहागर तालुक्यात जातोय. आणि हा देखील व्हिडिओ प्रवास वर्णन असणार आहे, म्हणजे प्रवासात जे जे प्रेक्षणीय स्थळे किंवा चांगली चांगली ठिकाणे येतील तर ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मित्र हो, सोबत रहा, कारण हा प्रवास सुंदर सुंदर स्थळांनी भरलेला आहे, नटलेला आहे. सुंदर सुंदर स्थळ या रस्त्याच्या मार्गात लागतात, त्यामुळे ती देखील तुम्हाला पाहता येतील. आणि जर तुम्ही गणपतीपुळे किंवा मालगुंड पर्यटन करत असाल तर आपल्याला नेहमीच प्रश्न असतो की गुहागरला जायचं कसं. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी काहीतरी नव्याने अनुभव, आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव. तर मित्र हो, प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे. आता आपण मालगुंड बाजारपेठेतून जातोय. आपण आपला प्रवास असणार आहे मालगुंड वरवडे, त्यानंतर जयगड ते तवसाळ फेरीबोट, रोहिले नरवड हेदवी पालशेत, त्यानंतर गुहागर. तर असा आपला सुंदर प्रवास असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ज्यांना गुहागरला कसं जायचं माहीत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो गुहागर पर्यटन करत असताना. तर मित्र हो, चला प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण मालगुंड बाजारपेठेतून जातोय. संपूर्ण मालगुंड गाव आहे आणि आता इथून आपण वरवडेच्या दिशेने थेट निघालोय. प्रवास काही जणांना कसा करायचा तो माहीत नसतो, तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की इथून आपल्याला मालगुंड मधून निघाल्यावर वरवडे गावात जायचं आहे, त्यानंतर पुढे जायचं आहे. तर हे सर्व माझं मालगुंडची बाजारपेठ आहे आणि थोड्याच वेळात आपण ही मालगुंड बाजारपेठ देखील क्रॉस करणार आहोत. आणि इथे हा जो वरती गेलेला रोड दिसतोय इथे, तर इथे आपण एक फिश मार्केट, मालगुंड फिश मार्केट म्हणजे मच्छीवाले इथे विक्रीस असतात, तर तो फिश मार्केटचा व्हिडिओ बनवला होता. नसेल तर, माहीत नसेल किंवा पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, नक्की बघा. तर आता आपण मालगुंड बाजारपेठ क्रॉस करतोय आणि पुढच्या दिशेने प्रवास करतोय. तर मालगुंड मधून थोडस पुढे आलं, मालगुंड बाजारपेठेतून थोडस पुढे आलं की मालगुंड समुद्र किनाऱ्याचं दर्शन होत असतं. या स्थळाला मालगुंड गायवाडी बीच पण म्हणतात. या किनाऱ्यालगत चंडिकेचं मंदिर आहे. तर समोर तुम्हाला दिसत असेल हे मालगुंड गायवाडी या स्थळाला नाव आहे. आणि इथे हे जे डाव्या बाजूला बघताय ना, हे चंडिका देवीचं मंदिर आहे. आणि जो आणखीन मंदिराच्या मागे पूर्ण हा मालगुंड समुद्र किनारा पसरलाय, तो थेट जातो वरवडे गावापर्यंत. आणि हा जो रस्ता आहे तो किनारा म्हणजे समुद्राच्या बाजूने आहे, त्यामुळे एक चांगला व्ह्यू तुम्हाला मिळत असतो. एक ह्या रोडवरून प्रवास करताना एक वेगळी मजा, एक वेगळा अनुभव तुम्हाला नक्कीच येत असतो. आणि या समुद्र किनाऱ्यालगत हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत. इथे हे उजव्या बाजूला ब्लू ओशन रिसॉर्ट आहे, खूप मोठं असं हे रिसॉर्ट आहे. आणि जर बघत असाल ना तर रस्त्याच्या दुतर्फा हिरवाईने नटलेला आपल्याला भाग दिसतोय आणि या मधूनच आपण प्रवास करतोय. आणि मित्रांनो, निसर्गरम्य प्रवास असतो. आता सकाळचे वाजलेत 9 आणि हे वातावरण एकदम मस्त आहे, शुद्ध वातावरण म्हणतो आपण. आता हळूहळू डेव्हलप होत चाललं आहे समुद्र किनाऱ्यालगतचा भाग. इथे पण गणेश ढाबा आहे, चांगलं जेवणाची क्वांटिटी क्वालिटी चांगली असते, इथे चव चांगली असते, कोकणी ऑथेंटिक फूड इथे आपल्याला उपलब्ध होतं. मालगुंड पासून हे वरवडे गावाचं अंतर 5 किलोमीटर आहे. आणि जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना,
हा जो रस्ता आहे मालगुण टू वरवडे, तर तो समुद्र किनाऱ्याच्या अगदी बाजून जातो, त्यामुळे एक चांगला व्ह्यू आपल्याला मिळत असतो. आणि आता इथे पुढे जेव्हा आपण जाऊ, आता बघा तर अगदीच लागून समुद्र आहे आणि हा व्ह्यू हा नजारा अतिशय सुंदर आहे. बरेच पर्यटक इथे थांबून फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतात, कारण हा पॉइंटच तसा आहे. आणि हे आहे तिवरी बंदर, आणि डाव्या बाजूला ती जेट्टी आहे, त्या बाजूला तिथे फिशिंग चालते, रॉड फिशिंग किंवा पागल्याद्वारे फिशिंग केली जाते. तिवरी बंदर या भागाचं नाव आहे. आणि खूप सुंदर मित्रांनो हा जो एरिया आहे ना, खूप सुंदर आहे खरोखर. म्हणजे म्हणतात ना, एक एक अनमोल देणगी देवाने आपल्याला बहाल केलेली आहे. आणि आता आपण वरवडे गावात प्रवेश करतोय. हे वरवडे गाव देखील निसर्ग सुंदर आणि निसर्ग संपन्न आहे. कधीतरी या गावावरचा आपण डिटेल व्हिडिओ देखील बनवू. आपला खारवी समाज इथे वास्तव्य करतो, मासेमारी हे त्यांचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन आहे. हे सर्व बांधव अगदी म्हणतात ना, जीवावर उदार होऊन त्यांच्या बोट्स घेऊन खोल समुद्रात मासेमारी करत असतात. खरंच त्यांना म्हणजे मानलं पाहिजे, कारण मित्र हो मासेमारी करणं हे पण खोल समुद्रात जाऊन खायचं काम नाही. तर हा संपूर्ण खारवी वाडा आहे इथून, ही जी कमान दिसत असेल ना तुम्हाला इथून. आणि आता आपण प्रवेश करतोय ते ब्रिजवरून अर्थात जातोय आपण. ही वरवडे नजीकची खाडी आहे आणि इथे जो पॉइंट आहे तो खूप सुंदर आहे. इथे देखील तुम्ही जर डाव्या बाजूला बघत असाल ना, तर खाडीचा आणि समुद्राचा संगम पॉइंट दिसतो. आणि बाजूलाच ही आपल्या खारवी बांधवांची घरं आहेत. म्हणजे निसर्ग समृद्ध असा गाव आहे. जसं आपण वरवडे गावाचा ब्रिज क्रॉस केला तर थोडस एका वळणावर येऊन ठेपतो. मित्र हो इथे बरेच जणांचं कन्फ्युजन होतं, कारण तीन रस्ते इथे गेलेले आहेत. हा उजव्या बाजूला बघताय जिथे बसचं तोंड आहे, ज्या बस ज्या दिशेने वळली आहे, तर तो एक रस्ता समोरचा आणि डाव्या बाजूला. तर ही बस ज्या दिशेने वळली आहे तर तो खंडाळ्यात रोड जातो. खंडाळा गाव आहे, लोणावळा खंडाळा नव्हे, हा इकडचा रत्नागिरी तालुका जिल्हा असणारा गाव खंडाळा. आणि इथे बघताय ना डाव्या साईडला जो रोड गेलाय तर तो इथेच भंडारवाड्यात गेलाय. आणि हा जो मधला रोड आहे तर तिथून आपल्याला जायचं आहे जयगडच्या दिशेने. आय होप की मी तुमचं कन्फ्युजन दूर केलं असेल, कारण इथे बरेच जणांचं कन्फ्युजन होतं. आपल्याला बरोबर मधल्या रस्त्याने पुढे वळायचंय, पुढे जायचंय. तर आपण वरवडे गावातून पुढे आल्यावर जे पहिलं गाव लागतं ते रेळ गाव लागतं. रेळगाव देखील एक सुंदर गाव आहे, छोटस गाव आहे परंतु सुंदर गाव आहे. दुतर्फा ही हिरवाईनं नटलेला भाग आणि मधून जाणारा रस्ता एक थोडासा वेगळा आणि सुखद अनुभव देऊन जात. इथून कधी आलात तर सावकाश या, कारण घरं अगदी रोडच्या नजीकच आहेत. माणसांची ये जा म्हणजे रोड क्रॉसिंग चालू असतं, त्यामुळे इथून येताना एकदम सावकाश वाहन हाका. कुठेतरी कोणाच्या जीवावर बेतलं नाही पाहिजे. तरी ते छोटस मारुतीचं मंदिर देखील आहे. आणि बघताय ना, आम्ही सांगितल्याप्रमाणे जी घरं आहेत ना ती अगदी रस्त्याला खेटून आहेत, त्यामुळे सावकाश वाहन चालवा आणि प्रॉपरली हॉर्नचा वापर करा, जेणेकरून समोरच्या येणाऱ्या वाहनाला कळलं पाहिजे, तो आधीच सावध झाला पाहिजे, त्यामुळे थोडीशी वाहनं सावकाश हाका. आणि ह्या गावाच्या आपल्या म्हणजे आपण आता जातोय, आपल्या डाव्या बाजूला समुद्र आहे, पुढे जे गाव आहे उंडी गाव तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेलच, दाखवेनच. इथून थोडं गॅप आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही. ते झाडी झुडपांनी वेढलेला प्रदेश आहे. आणि इथे बघताय ना, इथे परत तुम्हाला डाव्या बाजूला वळायचंय, तो उजव्या बाजूला थोडासा दुसऱ्या वाडीत गेला. हा डाव्या बाजूला थेट रस्ता जातो तो जयगडच्या दिशेने. थोडासा हा रस्ता रुंद आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल की सरळच जायचं आहे ते. इकडे तिकडे कुठेही न वळता आपल्याला सरळ जायचं आहे.
खेळ गावातून पुढे आल्यावर आहे ना आपण उंडी गावात प्रवेश करतो आणि हे देखील गाव छोटंच आहे पण सुंदर आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र आहे, हा उंडी बीच आहे. इथे देखील पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. हल्ली हल्लीच प्रकाश झोतात आलेला हा बीच आहे. सुंदर बीच, स्वच्छ बीच आहे, एकदम क्लीनेस्ट बीच आहे. रस्त्यावर इथे बाजूला बसूनच तुम्ही एक ह्या विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. आणि इथे तुमचा वेळ कसा व्यतीत होतो हे देखील तुम्हाला कळत नाही, कारण कोकणातले रस्ते असे वळणावळणाचे आहेत, त्यामुळे एक प्रवास करताना वेगळीच मजा तुम्हाला जाणवते. हे आहे उंडी गाव. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, येताना एकदम सावकाश या. इथे पण तसंच आहे, थोडीशी एकदम रस्त्या लगतच घरं आहेत बाजूबाजूलाच, त्यामुळे कुठेतरी छोटी मुलं क्रॉस करत असतात रस्ता, त्यामुळे वाहने सावकाश हाका. उंडी गावचा चढ चढून आपण जसं पुढे आलो ना तर सपाट रस्ता लागतो आणि त्यानंतर मग पुढे आल्यावर एक दोन रस्ते लागतात. एक उजव्या बाजूला जातो आणि एक सरळ डाव्या बाजूने जातो. तर आपल्याला सरळ डाव्या बाजूने जायचं आहे. हा उजव्या बाजूला जो रस्ता गेला तर तो खंडाळा गावच्या दिशेने गेलाय आणि आपल्याला सरळ जायचं आहे. इथून हा सरळ जातो तो थेट जयगड गावाकडे जातो. तर हा जो आपण मगाशी रस्ता बघितला तो उंडी फाटा म्हणतात त्याला. आणि तिथून थोडंसं पुढे आलं ना की JSW कंपनी निर्मित, म्हणजे JSW ने मंदिर बांधलेलं आहे, जय विनायक मंदिर. गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे, बरेच पर्यटक इथे येऊन जातात, भेट देऊन जातात. खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघाल ना तो देखील सुंदर आहे. तर हे मंदिर थोडंसं तुम्हाला वेगळं फिलिंग देईल, कारण कसं आहे थोडंसं वेगळं स्ट्रक्चर या मंदिराचं आहे, पण सुंदर मंदिर आहे. कधी आलात तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा, एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्की येईल. आणि इथे बघताय ना हे देखील JSW निर्मित एक गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. सुंदर गार्डन आहे, थोडासा छोटासा डॅम आहे. इथे बघताय ना छोटासा डॅम आहे आणि आजूबाजूला गार्डन आहे. खूप सुंदर असं गार्डन आहे. म्हणजे रस्त्यावरून जाताना जेव्हा तुम्ही हा बघाल गार्डन हे, तर एक छान एक वेगळी अनुभूती तुम्हाला नक्की येईल, एक वेगळी क्रिएटिव्हिटीची जाणीव तुम्हाला नक्की होईल. जय विनायक मंदिराच्या पुढे आल्यावर, साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यावर, पुन्हा आपल्याला एक उजवीकडे वळणारा रस्ता दिसतो. तर तो बायपास आहे, ज्या जिंदालकडून ज्या म्हणजे कंपनीतून ज्या कोल भरून किंवा इतर मटेरियल भरून ज्या गाड्या जातात त्यांच्यासाठी बायपास आहे. तर आपल्याला सरळच जायचं, त्या उजवीकडे वळायचं नाही, सरळ आपण हा रस्ता जो पकडलेला आहे तोच पकडायचा आणि पुढे जायचं आहे. थोडंसं पुढे आलं ना की आपल्याला परत 4 रस्ते दिसतात. डाव्या बाजूला जातो तो संखोल गावाकडे जातो, उजव्या बाजूला जातो तो सांडे लावगण या गावात जातो आणि समोर आपल्याला जायचं आहे. हा संखोल फाटा म्हणून एरिया प्रचलित आहे. पुढे गेला ना की जयगड जिंदाल कंपनी आहे. जिंदाल कंपनीचं एनर्जी प्लांट आणि पोर्ट असे दोन विभाग आहेत. त्यामुळे कसं असतं, पोर्ट मधून किंवा एनर्जी मधून निघणाऱ्या हेवी व्हेकल्स काही ना काही मटेरियल घेऊन ह्या जात असतात या राऊंडने. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की गाडी सावकाश चालवा, काळजीपूर्वक चालवा. आणि हा उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तो चौगुले पोर्टकडे गेलाय. चौगुले पोर्ट आणि लावगण डॉकयार्ड असे दोन विभाग आहेत या बाजूला, तर तिथे गेलाय तो. इथे दोन पोर्ट आहेत, एक JSW जिंदाल पोर्ट आहे आणि हा चौगुले पोर्ट आहे. पण जिंदाल पोर्ट आहे तो या चौगुले पोर्ट पेक्षा मोठा आहे. आणि तुम्हाला दोन पिलर दिसत असतील हे मोठे, त्याला चिमण्या देखील म्हणतात. तर ह्या दोन चिमण्या आहेत तो एनर्जी प्लांट मध्ये आहेत त्या, आणि बाजूलाच त्याच्या पोर्ट आहे जयगड पोर्ट, JSW पोर्ट. थोडस पुढे आलं ना की आपल्याला डाव्या बाजूला जाणारे दोन रस्ते दिसतात, तर हे थेट जातात जिंदाल कंपनीकडे. इथून कराटेश्वरला देखील जाता येतं. कराटेश्वर एक प्रसिद्ध असं टेम्पल आहे समुद्रा नजीकचं. तर आपल्याला तिकडे न जाता सरळ जो रस्ता गेला आहे
तर त्या रस्त्याकडे वळायचं आहे, अर्थातच सरळच जायचं आहे. फेरीबोटला हा रस्ता जातो. तुम्ही जर डावा रस्ता पकडला तर थेट एनर्जी आणि पोर्टच्या गेटकडे जाऊन थांबाल, त्यामुळे तिकडे जाऊ नका. आणि थोडंसं पुढे आलं ना की इथे पेट्रोल पंप डिझेल पंप आहे, त्यामुळे इथे तुम्ही पेट्रोल डिझेल भरू शकता. कारण इथे नंतर पुढे गेल्यावर थेट मला वाटतं हेदवी नंतरच पेट्रोल पंप आहे, त्यामुळे तुम्हाला डिझेल वगैरे इथे भरून इथे भरू शकता तुम्ही. आणि थोडंसं पुढे आलं ना की एक तिठा लागतो, समोर राहतो तो जयगड किल्ल्याकडे रस्ता जातो आणि उजव्या बाजूला जातो तो जयगड फेरीबोटकडे जातो. तर आपल्याला उजव्या बाजूला वळून सरळ जायचं आहे. तर आपण उजव्या बाजूला वळल्यानंतर तीव्र उतार लागतो, त्यामुळे इथून देखील वाहने सावकाश न्या, कारण हा उतार अतिशय तीव्र आहे. आणि थोडस खाली आलं ना की आपण जयगड जेटी किंवा जयगड बंदर मध्ये प्रवेश करतोय. जयगडची जेटी आहे आणि इथे बघते ना डाव्या बाजूला फिश मार्केट आहे छोटस. वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे विक्रीस असतात, इथे तुम्हाला बघता येईल. आणि आपण आता इथे फेरीबोटच्या जेटीकडे आलोय, जिथे फेरीबोट लागते तिथे आलोय. तर या फेरीबोट विषयी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट खाली दिलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये त्याची लिंक देईन, तो व्हिडिओ नक्की चेक करा. एक माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, किती वाजल्यापासून फेरीबोट आहे, किती वाजेपर्यंत, तर इतंभूत व्हिडिओ मी बनवला आहे, तर नक्की चेक करा. तर मित्र हो, फेरीबोट मध्ये आपण कार आपली चढवतोय, आतमध्ये नेतोय आणि थोडीशी या फाळकांना त्याच्यावरून थोडीशी क्रॉस अशी गाडी चढवावी लागते. आणि हे आपले जे कर्मचारी आहेत तर ते खूप हेल्पफुल आहेत आणि एक प्रॉपर माहिती आपल्याला देत असतात गाडी कशी चढवावी. आणि इथे तुम्ही लाईव्ह डेमो बघत असाल की कसे कशा प्रकारे सांगतायत ते. मित्र हो, आपण तवसळला आलेलो आहोत आणि फेरीबोट इथून उतरत आहोत. जर बघितलं ना तर थोडीशी कार्स ज्या आहेत तर अशा फाळक्यावरून तिरक्या करून उतराव्या लागतात. सरळ जर उतरवलं तर मग कुठेतरी जो बंपर असतो, जो पुढचा पॅनल असतो, त्याला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे थोड्याशा अशा गाड्या क्रॉस करून आपण गाड्या उतरवायच्या. आणि हे बघा, हे प्रशस्त पार्किंग आहे फेरीबोटच्या इथं तवसळमधील. आणि हे लागूनच सुरूबन आणि या सुरूबनाच्या मधून हा रस्ता जातो. एक छान प्रवास इथून होऊ शकतो, किंबहुना होतोच. कारण बघताय ना, बघा दुतर्फा सुरूबन आहे, सुरूची झाडं आहेत आणि त्यातून जाणारा हा रस्ता प्रशस्त आहे. परंतु कुठेतरी रस्त्याच्या दुतर्फा गवत उगवल्यामुळे थोडासा हा नॅरो रोड दिसतोय आपल्याला, परंतु छान रस्ता आहे. आणि आजूबाजूला असणारं सुरूबन देखील तितकंच मनमोहक आहे. फेरीबोट कडून आपण आल्यावर आहे ना, आपल्याला परत लेफ्टला वळावं लागतं. खाली गेलं तर तवसाळ गावात गेला रस्ता आणि हा आपल्याला चढ चढावा लागतो. आणि खरोखर बघताय ना, रस्त्याच्या दुतर्फा असं रान वाढलंय, त्यामुळे एक वेगळा दृश्य आपल्या दृष्टीस पडतंय. खूप सुंदर आणि खरंच मस्त मित्रांनो, इथे म्हणजे या रोडवरून प्रवास करताना एक वेगळं फिलिंग आपल्याला नक्कीच जाणवतंय. आणि इथे हा किल्ला आहे समोरच. आणि थोड्या वेळानेच हा चढ समाप्त होणार आहे, अर्थात समाप्त झालाच आहे तो. आणि हे प्रशस्त असं पठार म्हणण्यापेक्षा कातळ सडा आहे, पण ज्याच्यावर आता गवत उगवलेलं आहे. आणि एक तुम्हाला एक महत्वाचं सांगावं असं वाटतं, ते म्हणजे इथे बरेच जणांचं कन्फ्युजन होतं. सरळ जो रस्ता गेलाय
तर तो अबलोलीकडे गेलाय किंवा कुंडली बडवेकडे गेला आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वळायचं आहे. डाव्या बाजूला इथून शॉर्टकट आहे थेट तवसाळ टू गुहागर. हे अंतर 35 किलोमीटर आहे आणि आता आपण जसा तवसाळचा चढ चढून आलो तर पहिला जो डाव्या बाजूला वळतो रस्ता तिकडे वळायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक वेगळा प्रवास आपल्याला पुन्हा एकदा सुरू होतो आणि इथून नयनरम्य दृश्य बघता येईल रोहिले समुद्र किनाऱ्याचं. हा देखील रस्ता आहे ना थोडासा अरुंद आहे आणि वळणा वळणाचा आहे. गाड्या सावकाश चालवा इथून कारण कधी गाडी समोरची आपल्या पुढ्यात येऊन ठेपते हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे इथून येताना शांत निवांत प्रवास करा. अजिबात घाई करू नका. आता उदाहरण द्यायचं झालं तर हा बघा हा जो टर्न आहे लेफ्ट साईडचा तो कसा आहे बघा. समोरून जेव्हा गाडी पुढ्यात येईल तेव्हाच आपल्याला गाडी दिसते अन्यथा गाडी दिसत नाही. इथे थोडेसे अरुंद रस्ते गाडी काळजीपूर्वक चालवा. आणि पुढे आलं ना की डाव्या बाजूला दिसतो तो अथांग पसरलेला समुद्र किनारा रोहिले समुद्र किनारा. ह्या रोहिले समुद्र किनाऱ्यावर आपण संपूर्णतः डिटेलिंग व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन किंवा आय बटन मध्ये देईन. सुंदर असा समुद्र किनारा आहे मित्रांनो. प्रशस्त आणि लांब सडक पसरलेला दूरवर पसरलेला समुद्र किनारा आहे. जेवढे जेवढे या मार्गावर जी प्रेक्षणीय स्थळं असतील आणि त्याचे जर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध असतील तर त्याच्या मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकत जाईन किंवा देईन. नक्की सर्व व्हिडिओ चेक करा जर बघितलेले असतील तर. थोडस पुढे आलं ना की पुन्हा एक दुसरा ब्रिज लागतो आणि ते प्रॉपर रोहिले गाव आहे. अनेक जण इथे फोटोग्राफीसाठी थांबत असतात आणि हे आहे रोहिले गाव. अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं नारळा पोपळींच्या बागेत वसलेले असं तुमदार अनेक वर्ष राज्य करत असलेलं हे असं रोहिले गाव. या गावांचे जे ही गावं लागोपाठ आहेत रोहिले असेल नरवण असेल हेदवी असेल वेळणेश्वर असेल तर एकच साच्यात बनलेली गावं आहेत. मध्ये घर आणि आजूबाजूला नारळ पोपळीच्या बागा. एक कोकणातलं टिपिकल कोकणी फिलिंग तुम्हाला इथे नक्की येईल आल्यावर. फक्त एवढंच एक नम्र विनंती करतो तुम्हाला ह्या रोडवरून जाताना काळजीपूर्वक आणि सावकाश जा मित्रांनो कारण हे रोड वळणा वळणाचे आहेत आणि कधी गाडी समोर येते सांगू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी अपघात टाळण्यासाठी आपल्याला सावकाश गेलं पाहिजे. आणि हा चढ चालू होतो इथे बघा कशी भयानक वळणं आहेत. हे तर वळण खूप धोकादायक आहे. डावीकडे वळून पटकन उजवीकडे हे वळण वळतं त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक इथून यावं लागतं. रोहिले गाव जसं आपण मागे टाकतो त्यानंतर येणारं गाव हे नरवण गाव आहे. आम्हाला वाटतं रोहिले आणि नरवण गावामध्ये साधारण 2 किलोमीटरचं अंतर असेल आणि आता आपण नरवण गावामध्ये प्रवेश केलेला आहे. हे देखील गाव तेवढंच सुंदर आणि निसर्ग सुंदर आहे. फक्त इथले जे रस्ते आहेत ते वळणा वळणाचे आणि थोडेसे अरुंद आहेत त्यामुळे सावकाश आपल्याला जावं लागणार आहे. खूप सुंदर असं नरवण गाव आणि त्यातून आपण जातो या रस्त्यावरून नरवण गावच्या. माझं इथे अनेक वेळा येणं जाणं चालूच असतं परंतु कुठेतरी तुम्हाला दाखवावं या उद्देशाने हा व्हिडिओ बनवतोय. नरवण गाव सोडल्यानंतर आपण प्रवेश करतो ते हेदवी या गावात. आणि हेदवी हे गाव प्रसिद्ध आहे ते दशभुज गणेश मंदिरासाठी. आणि ह्या रस्त्यावरून जाताना बघताय ना उजव्या बाजूला पोपळीची झाडं आहेत म्हणजे पोपळीचं बन म्हणावं लागेल. डाव्या बाजूला देखील आहे आणि आपल्या टिपिकल कोकणी पद्धतीची घरं इथे तुम्हाला बघायला मिळतील. आणि ह्या तिन्ही गावांचं एक वैशिष्ट्य म्हणजे रोहिले नरवण हेदवी ह्या गावाला छोटे नदी आहे म्हणजे एकतरी ब्रिज आपण क्रॉस करावाच लागतो आपल्याला. या पद्धतीचा असा प्रवास आपला चालू ठेवतोय आपण. आणि थोडं पुढे आलं ना की
की आपल्याला बघायला मिळतं ते दशभुज गणेश मंदिर जे हेदवी मध्ये स्थित आहे, प्रसिद्ध असं मंदिर आहे. वरच्या बाजूला तुम्हाला बघता येईल. गुहागर पर्यटन करत असताना हे मंदिर बघणं आवश्यक आहे. गुहागर पर्यटनाचा एक भाग येतो. हेदवी दशभुज मंदिरापासून पुढे आलं ना की साधारण एक मला वाटतंय एक 1.5 किलोमीटर अंतरावर इथे बघताना डाव्या बाजूला रस्ता जातो. डाव्या बाजूला तर हा रस्ता थेट जातो बामणघळकडे. थोडासा चढ आणि चढामध्येच हा लेपला रस्ता गेलेला आहे. तर बामणघळकडे जाऊ शकता. मंदिरापासून गणपती मंदिरापासून हार्डली 3 किलोमीटर अंतरावर ही बामणघळ आहे. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार इथे तुम्हाला बघायला मिळतो. जेव्हा समुद्राला उधाण असतं ना तेव्हा या घळईत पाणी शिरून एक 25 ते 30 फूट पाण्याचा जलस्तंभ एक जलाविष्कार तुमच्या समोर उभा राहतो आणि तो पाहण्यात जे सुख आहे जी मजा आहे ना मित्रांनो ती कशातच नाही. खूप सुंदर. कधी गेला तर नक्कीच. फक्त जवळ जाण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. कुठेतरी जीवाशी खेळ होऊ शकतो. आणि आता आपण हेदवीगाव सोडतोय आणि हा चढ लागलाय. तसं बघितलं ना तर रोहिले गाव, नरवण गाव आणि हेदवी गाव यांचे जे चढ उतार आहेत ना ते ऑलमोस्ट सेम आहेत. तुम्हाला असं वाटणार नाही की आपण हे गाव क्रॉस करून दुसऱ्या गावात आलोय. कारण रोहिले गावामध्ये उतरताचा जो उतार आहे तो सेम आहे. नरवणचा देखील सेम आहे आणि हेदवीचा देखील सेम आहे. ऑलमोस्ट सेम चढ उतार आहेत. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं फिलिंग येणार नाही की आपण दुसऱ्या गावामधून जातोय. तर आता आपण हेदवी गाव जवळजवळ मागे सोडलेला आहे आणि आता आपण पुढे प्रवेश करतोय. हेदवी मधून पुढे आल्यावर थोडेसे वळणं घेतल्यावर पुढे 4 रस्ते आपल्याला लागतात. इथे बघताय आणि हा जो डाव्या बाजूला गेलाय ना तो साखरी आगर गावाकडे गेला आणि तिथून वेळणेश्वरला देखील जाता येतं इथून. आणि आपल्याला आता पुढे जायचंय. वेळणेश्वरला जर जात असाल तर इथून देखील तुम्ही जाऊ शकता आणि पुढून देखील लेफ्ट साईडला रोड आहे तिथून देखील जाऊ शकता. थोडीशी वळणं घेत पुढे आलं ना साखरी आगरला जो जातो रस्ता फाटा तिथून वेळणेश्वरला जाता येतं. आणि इथे पुढे आलं ना की एक कमान दिसेल तुम्हाला आणि ते वेळणेश्वर ग्वागर शृंगार तळ किंवा चिपळूण मार्गदामणे पिंपर असं दिसेल. आणि हा जो डाव्या बाजूला रस्ता जातोय ना इथेच कमानीच्या आधीच तर तो देखील वेळणेश्वर या गावात जातो जिथे शंकराचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि प्रसिद्ध असं वेळणेश्वर बीच आहे. तर इथून तुम्हाला जाता येतं आणि त्याच्या बाजूलाच मग कारुळ हे गाव आहे. तर आपल्याला तिथे न जाता सरळ जायचंय कारण आपल्याला ग्वागरला जायचंय. त्यामुळे आपल्याला सरळ जायचंय. त्या फाट्यावरून पुढे आलं ना जिथून वेळणेश्वरला डावीकडे रस्ता जातो तर थोडं पुढे आलं ना की इथे समोरच अडूर फाटा लागतो जिथे तुम्हाला अडूरकडे जाता येतं. बुधलकडे जाता येतं. निसर्गरम्य गाव बुधल आपल्या चॅनलवर डिटेल व्हिडिओ आहेत तर तिथे जाता येतं आणि कारुळ गावाकडे देखील तुम्हाला जाता येतं. तर समोरच आहे ना बघा हा अडूर फाटा आहे जो डावी बाजूला गेला ना डावीकडे गेलाय ना तर तो बोऱ्या गाव देखील आहे तिथे देखील जातो. आणि आता इथून गुहागर 15 किलोमीटर आहे म्हणजे साधारण आपण 20 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि 15 किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे. तवसाळपासून वेळणेश्वर पासून साधारण 1-5 किलोमीटर अंतर पुढे आलं तर पालशेत हे गाव लागतं आणि पालशेत हे गाव प्रसिद्ध आहे इथल्या दत्त मंदिरासाठी. म्हणजे जे मंदिर आहे दत्त मंदिर तिथे दत्त जयंतीला मोठा उत्सव साजरा केला जातो. आणि आता आपण प्रवेश केला पालशेत या गावात. सुरुवातीला जेव्हा पालशेत गावामध्ये प्रवेश करतो ना तेव्हा थोडेसे वळणाचे रस्ते आहेत. सावकाश या कधी आलं तर इथून तुम्हाला जाताना म्हणजे तवसाळ टू गुहागर इथे ग्वागरमध्ये जाताना ना तुम्हाला सावकाशच जायचं आहे कारण हे रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे व्यवस्थित आणि लक्षपूर्वक जायचं आहे. पालशेत गाव देखील एक निसर्ग समृद्ध गाव आहे. इथे उजव्या बाजूला बघताय पोपळीची झाडं आहेत.
पोपळीचं बन देखील म्हणता येईल, कारण गुहागरमध्ये नारळा पोपळीची जी झाडं आहेत ती अमाप आहेत, खूप आहेत, खूप जास्त संख्येने आहेत. आणि हे पालशेत देखील तेवढंच सुंदर आणि संपन्न गाव आहे. आणि हा आहे पालशेत गावामधला असणारा ब्रिज. जेव्हा पावसाळ्यात खूप मोठा पाऊस असतो ना, तर या ब्रिजवरून म्हणजे या रस्त्यावरून पाणी जात असतं. जेव्हा पावसाळी जर पर्यटन करत असाल तर सावकाश जाणी, या जर ब्रिजवर पाणी असेल तर पुढे जायचं धाडस करू नका. आणि ब्रिजच्या लगतच हा मासळी बाजार आहे, पालशेत फिश मार्केट ज्याला म्हणू शकतो. विविध प्रकारचे मासे इथे विक्रीस आणलेले असतात आणि इथे तुम्हाला बघता येईल. इथे देखील बघताय ना एक रश आहे, गर्दी आहे, त्यामुळे इथून जाताना ना सावकाशच जा. मी वारंवार सावकाश जा हा वारंवार माझ्या तोंडून येतोय, पण त्याच कारण देखील तुम्ही समजून घ्या. कारण इथे खूप गर्दीचा हा रहदारीचा रस्ता आहे. आणि इथे जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय ना, तर तो प्रसिद्ध दत्त मंदिराकडे गेलाय. पालशेतचं जे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे ते या डाव्या बाजूला आहे. आणि सरळ आपल्याला जायचंय गुहागरच्या दिशेने. आणि इथली घर देखील बघताय ना अगदी रस्त्याला लागूनच आहेत, त्यामुळे थोडीशी पुढून गाडी आली की पंचायत होते असो, पण आपल्याला मात्र सावकाश जायचंय. हे बघा, या गाड्या अशा थांबल्या तर गाडी काढताना थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि इथे लाईव्ह डेमो तुम्हाला बघता येईल की एक ट्रॅफिकचा विषय आहे. रस्ते हे अरुंद आहेत, त्यामुळे कुठेतरी आहे ना आपल्याला देखील सावधगिरीने चालवावी लागते गाडी. आणि लाईव्ह प्रूफ लाईव्ह डेमो तुम्हाला इथे बघता येईल. आपल्या समोर रिक्षा आहे आणि उजव्या बाजूला दोन एसटी बसेस आहेत. तर आपली सुटका झालेली आहे आणि आपण पुढे प्रस्थान करतोय. बघा, रस्त्यालगत घर असल्यामुळे रोड किती अरुंद आहे ते. आणि मित्र हो, आपण आता मोडका आगरमध्ये प्रवेश केला आहे. तवसाळमधून आपण प्रत्येक गाव म्हणजे रोहिले असेल, नरवण, हेदवी, वेळणेश्वर करत करत मोडकागरला येऊन ठेपलो आहोत. आणि इथे बघताय ना टी आकारामध्ये आपल्याला रोड दिसत आहेत. जो उजव्या बाजूला जातो तो शृंगारतळी चिपळूणकडे जातो आणि डाव्या बाजूला जातो तर तो गुहागर मुख्य शहराकडे जातो. आणि आता आपण डाव्या बाजूकडे वळलेलो आहोत गुहागरकडे जाण्यासाठी. तुम्हाला शृंगारतळी किंवा चिपळूणला जायचं असेल तर मागच्या रोडने जाऊ शकता. ऍक्च्युली मला जायचंय गुहागरमध्ये आरे गावात. तर आरे गावात जाण्यासाठी इथूनच म्हणजे उजवीकडे वळून थोडंसं शॉर्टकट एक मार्ग आहे, परंतु गुहागर सिटी आपल्या नजरेतून दाखवण्यासाठी ना मी थोडंसं इथून लॉंगकट मार्ग अवलंबतोय. आणि हा रस्ता आहे सिमेंट काँक्रिटीकरण केलेला आहे, थोडासा प्रशस्त असा रस्ता बनवण्यात आलेला आहे. खूप खड्डे होते या मार्गावर, परंतु कुठेतरी हे आता एक काँक्रीटचा रस्ता झाल्यामुळे कुठेतरी ते भरून निघालेले आहेत आणि एक चांगला रोड झालेला आहे. हा इथून आपल्याला जवळजवळ 6 किलोमीटर जायचं आहे आणि त्यानंतर गुहागर मुख्य शहर लागेल. आणि मजल दलमजल करीत आपण गुहागर मुख्य शहरात गुहागर तालुक्यात येऊन ठेपलेलो आहे. आणि इथून गुहागर मुख्य शहराला सुरुवात होते. थोडासा इथे देखील या मुख्य शहरामध्ये थोडासा अरुंद रस्ता आहे, आजूबाजूला दुकानं आहेत, त्यामुळे सावकाश आहे. आणि इथे डाव्या बाजूला आहे ना, थोडंसं पुढे गेल्यावर हे बघा डाव्या बाजूला बस स्थानक आहे, गुहागर एसटी डेपो. आणि ह्या एसटी डेपोच्या अगदी बाजूलाच तुम्हाला एक समोर पांढऱ्या कलरमध्ये थोडासा कळस दिसत असेल मंदिराचा, बघा, तर ते वाडेश्वर देवस्थान आहे. इथे पर्यटन स्थळ आहे वाडेश्वर, अगदी बस स्टँडच्या बाजूलाच आहे. अगदी किंबहुना तुम्ही कुठून बसमधून आलात आणि उतरलात तर अगदी तुम्हाला मोजकीच पावलं टाकत इथे यायचं आहे. आणि हे वाडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध आहे. आणि इथे बघताय ना हा थोडासा नॅरो रस्ता आहे. आणि इथे पुढे आहे ना
जे बोर्ड दिसतंय गुहागर नगर पंचायत गुहागर, तर इथे जो रस्ता जातोय ना तो थेट जातो गुहागर बीच कडे आणि आपल्याला इकडनं तो बघा तो रस्ता गुहागर बीच कडे गेला आणि उजवीकडे वळून आपल्याला सरळ आरेगावच्या दिशेने जायचं आहे आणि तो जो डावीकडे रस्ता गेला तो असगोलीत गेला. असगोली गाव आहे, त्या देखील निसर्ग संपन्न असं गाव आहे, तिथे गेला. ही संपूर्ण अशी गुहागर मुख्य शहरातली बाजारपेठ आणि इथे हॉटेल श्रद्धा म्हणून आहे, व्हेज नॉन व्हेज चांगलं जेवण मिळतं इथे. त्याच्यानंतर पाटी सुरुची आहे आणि इथे बघताय ना इथे सेतू कार्यालय आहे गुहागरचं डाव्या बाजूला. आणि या सेतू कार्यालयाच्या बाजूनच अगदी बाजूनच डाव्या बाजूला जो रस्ता जातोय ना तो देखील जातो थेट गुहागर बीच कडे. मात्र आपल्याला समोर प्रस्थान करायचं आहे आणि पुढे गेल्यात ना की मग तुम्हाला दुर्गादेवी मंदिर देखील लागतं. पर्यटनाचा एक विशेष महत्वाचा भाग आहे आणि तिथे तुम्हाला जाता येतं. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्र हो, मालगुंड पासून सुरू केलेला प्रवास आपला गुहागर पर्यंत येऊन ठेपलेला आहे. अर्थातच एक सात गुहागर मुख्य शहरापासून 7 ते 8 किलोमीटर पुढे आरेगाव आहे, तिथे मला जायचं आहे काय कामानिमित्त. तर मालगुंड पासून किंवा गणपतीपुळे पासून अगदी गुहागरला कसं यायचं हे संपूर्णतः डिटेल माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. थोडीशी तुमची कुठेही चुकामुक होऊ नये यासाठी मी विशेष काळजी देखील घेतलेली आहे. म्हणजे डावीकडे उजवीकडे कधी वळायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि खरंच म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स, एक वेगळा अनुभव तुम्हाला गुहागरला येताना घेता येतो. तो म्हणजे तुम्ही मालगुंड गणपतीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं जयगड गाव आणि जयगड पासून तवसाळा फेरीबोट मार्ग एक वेगळा अनुभव देऊन जातो. त्यानंतर तुम्हाला तवसाळा उतरल्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे येता तेव्हा मग रोहिले नरवण, त्यानंतर हेदवी वेळणेश्वर पालशेत मोडका आगर, त्यानंतर मग वहागर मुख्य शहर असं काहीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो निसर्गरम्य प्रवास आहे तो एकदम खरंच म्हणजे खूप सुंदर आहे आणि एक सांगावं असं वाटतं की हे जे रस्ते आहेत ते खूप अरुंद आहेत, मध्ये मध्ये थोडस ट्रॅफिक एरिया आहे, त्यामुळे येताना ना सावकाश या वाहने सावकाश चालवा. कारण कधी समोरचं वाहन आपल्या समोर येऊन ठेपतं ना हे आपल्याला देखील कळत नाही, त्यामुळे कुठेतरी काळजीपूर्वक सतर्कतेनं आपलं वाहन चालवलं पाहिजे. तात्पुरता निरोप घ्यायची आता वेळ आलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझा जो बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत